ॐ नमो भगवते रामकृष्णाय ॐ नमो भगवते रामकृष्णाय ॐ नमो भगवते रामकृष्णाय। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका सम्राटाची गोष्ट बघूया। एक सम्राट होता, एकदा तो आपल्या मुनिमासोबत सकाळी फिरायला निघाला। त्या फिरायला निघाला पण मनामध्ये विचार सुरू होता की आपल्या शेजारच्या राज्यावर आपल्याला आक्रमण करायचं आहे आणि त्याबद्दल तो मुनिमाशी बोलत होता। असं बोलत बोलत ते चाललेले होते, समोरून एक फकीर आला। त्याच्या हातामध्ये भिक्षापात्र होतं आणि तो गुणगुणत होता, एक छान सुंदर गाणं तो म्हणत होता। मन लागो मेरो यार फकीरी में, जो सुख पाऊ राम भजन में, ओ सुख नाही अमीरी में। आता तो दोहा त्याने ऐकला आणि राजा त्या फकीराच्या जवळ आला। अरे म्हणे, तुला पैसे काय असते, साम्राज्य काय असते हे माहिती नाही, म्हणून तू असा म्हणतो आहे की जो सुख पाहू राम भजन मे, ओ सुख नाही अमीरे मे। तुला अनुभव काय आहे सुखाचा आणि राज्याचा आणि साम्राज्याचा, पण सांग तुला काय पाहिजे। तुला जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे। तो फकीर त्याच्या राजाकडे बघतच राहिला आणि म्हणाला की राजेसाहेब, माझं हे भिक्षापात्र आहे, मला दुसरं काही नको आहे, हे तुम्ही मला भरून द्या। राजा हसला, अरे काय मूर्ख, मी सम्राट आहे आणि मला तू काय मागितलं पाहिजे, हे एवढंसं भिक्षापात्र तू मला भरून मागतो। ठीक आहे म्हणे, चल माझ्यासोबत तुला भरून देतो, पण बघा म्हणे, माझं पात्र भरल्याशिवाय मी जागेवरून हलणार नाही। अरे तू त्याची काळजी कशाला करतोस, राजाने सांगितलं मुनिमाला की याचं पात्र भरून द्या, सगळे हिरे मोती सोनं सगळे दागिने सगळं टाका आणि याचं पात्र पूर्ण भरून द्या। आणि तो फकीर राजासोबत गेला। राजाने आपला खजाना उघडला आणि त्यामधलं सोनं चांदी हिरे सगळे आणले आणि त्या पात्रामध्ये टाकले। त्या पात्रामध्ये टाकल्याबरोबर ते सगळे गायब झाले। तर राजाला आश्चर्य वाटलं, पुन्हा आणायला सांगितलं, पुन्हा आणून ते भरलं, पुन्हा सगळं खाली। तर राजा मोठा मुश्किलमध्ये पडला, अरे जे टाकलं ते सगळं यामध्ये गायबच होते, कसलं हे पात्र आहे। पण राजाचा अभिमान, माघार घेणार कशी, राजाने म्हटलं आहे की तुझं पात्र मी भरून देईल, आता भरून देणं भाग आहे। हळूहळू त्यानं सगळं आपलं धन त्यामध्ये टाकलं, पण ते पात्र काही भरेच ना। शेवटी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो बिझनेस सुरू राहिला, आणायचं तिजोरीमधून टाकायचं, पण तो हे पात्र काही भरत नव्हतं। शेवटी राजाला आपली हार स्वीकारावी लागली। त्या फकीराचे पाय धरले आणि म्हणे, महाराज मला माफ करा, आता हे मी काही देऊ शकत नाही, मी पण आता तुमच्यासारखा फकीरच झालेलो आहे। तेव्हा राजाला त्यांनी आशीर्वाद दिला की म्हणे, ठीक आहे राजा, काळजी करू नको, तुझं जे काही धन दौलत आहे ते तुला सगळं काही मिळेल। पण तो राजा म्हणतो की माझा एक प्रश्न आहे। काय आहे तुझा प्रश्न, मला सांगा की हे पात्र मोठं चमत्कारिक दिसते, तुम्ही यामध्ये जे काही टाकता ते सगळं गायबच होऊन जाते, हे पात्र तुम्हाला मिळालं कुठे आणि तुम्ही हे कुठून मिळवलं आणि याचं एवढं महत्त्व काय आहे, काहीतरी याच्यामध्ये सिक्रेट दडलेलं आहे, गूढ दडलेलं आहे।
तर ते गूढ तुम्ही एकदा आम्हाला सांगाल का म्हणे. तेव्हा तो फकीर हसला. राजा म्हणाला, राजाला म्हणाला की राजा मला सांगायला काहीच हरकत नाही. म्हणे मी फिरत होतो, एकदा फिरता फिरता म्हणे मी स्मशानामध्ये गेलो आणि स्मशानामध्ये गेलो आणि तिथे बघितलं की एका माणसाची, मेलेल्या माणसाची तिथे कवटी पडलेली होती. ती कवटी मी घेऊन गेलो, ती चांगली धुवून टाकली, साफ केली आणि त्या कवटीला मी माझं भिक्षापात्र बनवलं. तून ही कवटी आहे, याच्यावर कधी मंत्र वगैरे उच्चारले आहे का? म्हणे मी मंत्र वगैरे काहीही म्हटलेले नाही, ती कवटी जशी होती तशीच मी घेऊन आलो. पण मला वाटतं की ही कवटी एखाद्या राजाची असली पाहिजे. जसं म्हणे तुम्हाला समाधान नाही एवढं असूनसुद्धा शेजारच्या राज्यावर स्वारी करायची आणि आपला खजिना भरायचा हाच तुमचा विचार सुरू आहे, तर म्हणे ही म्हणे मनुष्याची कवटी ही म्हणे अशीच असते, ती कधीच भरत नाही. आता ही गोष्ट फक्त काही सम्राटाचीच नाही, तर ही गोष्ट आपल्या सगळ्यांची आहे. आपण सगळे पण त्या सम्राटासारखेच आहोत. आपली कवटी कधी भरते का विचार करून बघा बघू. आपल्याला कधीतरी समाधान वाटते का? आपल्या अशांतीचं कारण काय? हेच आपल्या अशांतीचं कारण आहे की आपलं कधीही समाधानच होत नाही. कितीही मिळालं तरी मनुष्य असं म्हणत नाही की आता मला भरपूर मिळालं, आता मला कशाची गरज आहे, माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या, भरपूर पैसे कमावले, घरं बांधले, सगळं काही झालं, आता मी उगीच धावपळ कशाला करू, आता शांतपणे मला भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. असा विचार मनुष्याच्या मनामध्ये कधी येतच नाही. म्हणून तर गीतेमध्ये भगवान म्हणतात संतुष्ट सततम योगी. तर योगी कसा पाहिजे? सदा संतुष्ट पाहिजे. आणि हा मनुष्य संतुष्ट कधीही नाही, कारण याच्या खोपडीमध्ये, याच्या कवटीमध्ये लोभ भरलेला आहे. आता हा जर लोभ भरलेला असेल तर त्याला कधी समाधान लाभू देईल का? आणि मनुष्याच्या मनामध्ये जर समाधान नसेल तर त्याला कधीतरी शांती मिळेल का? म्हणजे बघा, इथे आपल्याला केवढा मोठा धडा शिकायला मिळतो की त्या सम्राटाकडे एवढं सगळं होतं पण त्याला समाधान कुठं होतं? अजून आपण राज्य मिळवले पाहिजे, अजून आपण आपलं धन संपद वाढवलं पाहिजे, अजून आपल्या क्षेत्राचा विस्तार केला पाहिजे. म्हणजे मनुष्याजवळ कितीही असलं तरी त्याला कधीही समाधान नसते. सगळ्या जगावर जरी राज्य करायला मिळालं तरी त्याला समाधान नसते, त्याला अजून काहीतरी पाहिजेच असते. हा मनुष्याचा स्वभाव झालेला आहे. त्यामुळे तो फकीर किती आनंदामध्ये होता आणि तो काय म्हणतो, मन लागो मेरो यार फकीरी मे, जो सुख पाहू राम भजन मे, ओ सुख नाही अमीरी मे. आपल्याला माहिती नाही की आपल्या आतमध्ये किती सुख दडलेलं आहे. सुखाची अनंत खान आपल्यामध्ये आहे. आपण आनंद स्वरूप आहो, सुखस्वरूप आहो. ह्या सगळ्या जगातले सुख आपल्या आतमध्ये आहे, पण ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला बाहेरच्या सुखाचा, बाहेरच्या आनंदाचा त्याग करावा लागतो. म्हणजे आपण जर समाधानी राहिलो की जे मिळेल त्यामध्ये समाधान मानायचं, प्रयत्न करायचे पण लोभ करायचा नाही. जे काही आपल्याला आवश्यक आहे जीवन जगण्यासाठी तेवढं आपण कमावलंच पाहिजे, ते पण चांगल्या मार्गानं. पण एकदा का आपण कोणत्याही गोष्टीची हाव धरली, कारण इच्छा कधी पूर्ण होत नाही, एक इच्छा पूर्ण झाली की 10 इच्छा पुढे येतात, आता या इच्छा कधीही पूर्ण होत नाही, त्यामुळे मनुष्याला समाधान कधीही लाभत नाही. इच्छा पूर्ण झाल्यावर काही दिवस त्याला समाधान वाटते, पण अजून थोड्या दिवसांनी त्याचं मन अशांत होतं, त्याला वाटते की नाही हे काही पुरेसं नाही, अजून आपण प्रयत्न करून कमावलं पाहिजे, वाईट मार्गानं कमावलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारची मनुष्याची वृत्ती झालेली आहे. म्हणून ह्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला शिकायचं आहे की ही माणसाची कवटी कधीच भरत नाही,
त्यामध्ये तुम्ही कितीही टाका, त्यामध्ये तुम्ही कितीही भोग टाका, तरी ती कवटी खालीच्या खालीच राहणार. आणि जोपर्यंत हे समाधान नाही, जोपर्यंत मनामध्ये मनुष्य संतुष्ट नाही, तोपर्यंत तो एक क्षणसुद्धा शांत बसू शकणार नाही. तोपर्यंत तो आध्यात्मिक जीवनाकडे प्रवासच करणार नाही. तोपर्यंत तो भगवंताचं स्मरणच करणार नाही, कारण त्याला ह्या गोष्टी निरर्थक वाटतात. अरे हे लोक किती मूर्ख आहे, हे काय आपले धावत आहे या अशाच्या मागे, की जी गोष्ट नाहीच आहे त्या गोष्टीच्या मागे धावत आहे आणि जे आहे ते सोडून देत आहे, म्हणजे हेही गेलं आणि तेही गेलं. तर हे असे लोक फकीरांना हसतात, साधू संतांना हसतात, की हे सगळे मूर्ख असले पाहिजे, हे सगळे वेडे असले पाहिजे, त्यांना भोग कसा घ्यावा हेच कळत नाही. तर ही आहे मनुष्याची दुर्बलता. आणि जोपर्यंत ही दुर्बलता आपण दूर करत नाही, तोपर्यंत आपण शांत चित्तानं राहू शकत नाही, तोपर्यंत आपल्या घरामध्ये शांती नांदूच शकत नाही, तोपर्यंत आपणच आपला वेळ चांगल्या कामासाठी खर्च करू शकत नाही. ते म्हणतात की टाईम इज मनी. अरे वेळेचा खर्च करू नको, प्रत्येक क्षण हा पैसा कमावण्यासाठी आहे. बाकी अमेरिकेमध्ये सुद्धा मुलांनासुद्धा वडिलांशी भेटता येत नाही, कारण ते म्हणतात की मी 5 मिनटं जर तुला दिली तर 5 मिनटामध्ये मी एवढे पैसे कमावू शकलो असतो, ते सगळे बुडाले. म्हणून त्यांना आपल्या मुलांसोबत बोलायलासुद्धा वेळ नाही, अशी आजची परिस्थिती झालेली आहे. म्हणजे मनुष्य एवढा केंद्रित झालेला आहे, स्वकेंद्रित झालेला आहे, की रात्रंदिवस स्वतःचाच विचार करतो, कधीकधी तर बायका पोरांचा पण विचार करत नाही. सगळ्यांना सोडून द्यायला तयार आहे, पण त्याला काय पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, धन पाहिजे. हे सगळं जर त्याला मिळालं तर त्याला कुणाचीच गरज नाही. अशी व्यक्ती काय समाजाचं कल्याण करणार आणि ती काय स्वतःचा उद्धार करणार. म्हणून ह्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला हेच शिकायचं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ॐ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः, हरिः ॐ तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.